नमस्कार प्रोडर मिडियाच्या हॅलो करिअर ह्या कार्यावळीत तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आमच्यामध्ये असा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्सचे डायरेक्टर वी एम प्रभुदेसाय सर स्वागत तुमचे आणि आज आमचा विषय असा करिअर इन स्पोर्ट्स सर आम्ही पळतात की पहिलीच्या तेपार जे एखादं भरग ब खेळता असत आणि त्याची खूप आवड जर त्या आवय बापूय सांगताले की अरे बाबा खेळनाका नका चढ अभ्यास कर खेळून तुझे पोट भरजे ना ही एक मानसिकता असे आज ती मानसिकता जवळजवळ फाटी पडल्या पण आयज असे असा की जर एखादा भुरगो खेळटा आणि अभ्यास करता तर प्राथमिकता अभ्यासाक वता हो खेळ फाटी पडटा ह्या सगळ्या गजालीकडे तुम्ही कसे पळतात तसे असू आस, असू नये आम्ही जे लोक खेळाच्या मळाचेर काम करतात त्या लोकांचे मत असे असं की खेळ आणि शिक्षण हे एक नाण्याचे दोन बाजू असतात जितले शिक्षण एखाद्या आसपाक जाय त्याच रितीन ताचेकडे जाय आणि खेळातल्यानच एखाद्या भरग्याचे ऑलराऊंड असे व्यक्तिमत्व घडू शकता असे प्रांजळ मत आमचे जाऊन असा आणि तसे गेल्यार तुम्ही म्हले की तीस चाळीस वर्सां पयलीं पेरंट्सांक खेळप म्हळ्यार वेस्ट ऑफ टायम दिसताले आता ती गजाल ना शहरांनी तर असो ट्रेंड असा की आवय घेवन मुद्दम घेऊन मुद्दाम भुरग्यां बरोबर तीन तीन चार चार वरां स्वतः खर्च करतात आणि भुरग्यांक ज्यो कितें तांच्यो आवडी निवडी आसात तांच्यो गरजो आसात त्यो भागोवपा खातीर भरपूर यत्न करतात पेरंट्स म्हळ्यार असे दोन तरेचे तुमकां वातावरण मेळटा खेड्यांनी गांवगिऱ्या वाठारांनी गे, गेले जर जाल्यार त्या पद्दतीचो ट्रेंड ना पण शहरांनी पेरंट्सां अवेरनेस खूप विशीं खेळाविषयी दिश्टी पडटा आनी ती एकदम बरी उमेदीची गजाल जावन आसा म्हणजे तुम्ही शिक्षण आणि खेळ हे बरोबर वचू शकता आणि व्हडले वडले खेळगडे असा अनिल कुंबले किंवा राहुल द्रविड आणि सिद्ध केलां आसा शेकड्यांनी आमच्या गोयच्या भुरग्यांनी जे खेळाच्या मळार सध्या परजळटात तलाशा धरात सानिया आमची नताशा धरात इवाना फुर्तादो भक्ती कुळकर्णी तसोच बाब अमोक देसाय क्रिकेटर नंतर डोंगरे आणि कित्येक अशी उदाहरणं दिवू येतात प्रत्येक खेळातली अनुराग प्रभुदेसाई बॅडमिंटनचे ह्या सगळ्या खेळगड्यांनी अव्वल दर्जाच्या खेळगड्यांनी दाखवून दिला आणि जगभराच्या सगळ्या खेळगड्यांनी दाखवून दिला की खेळ आणि शिक्षण बरोबर वचू शकता जो भुरगो खेळांत प्रावीण्य मिळय आणि जो भुरगो खेळांत तरबेज असता तो भुरगो तुम्ही नव शंभरातले नव्वद भरगी तुम्हाला अशी दिसून येतली की खेळगडे जे असता त्यांचे ग्रास्पिंग रिकलेक्शन रिटेन्शन पॉवर ही बाकी हेर भुरग्यां परस जे नॉन स्पोर्ट्समॅन भुरगे असतात तांचे परस कितल्याशा पटींनी बरी असता okay. ग्रास्पिंग, रिकलेक्शन रिटेंशन त्यामुळे भुरग्यांनी एकदा जर कडल्यान ऐकले किंवा एकदा जर वाचले mm. जाल्यार ते तांकां जाय त्या टायमार म्हळ्यार एक एक्झामीच्या वेळार ती तांकां रिकलेक्ट जाता आणि ते बेस बऱ्या दिवपाक परीक्षा देऊ आणि अभ्यास विरोधक पूरक असत पूरक असा जरूर पूरक असतात आणि अशे हजारो लाखो रिसर्च आमच्या संबंध जगभर ह्या गजालींचेर जाल्ले आसात की खेळांत बरो आशिल्लो भुरगो शिक्षणांनी कसं तरबेज आसता हाचेर रिसर्च जाल्ले असतात ताची बुद्धी कशी तल्लग जाता योगा म्हणात मेडिटेशन तशेंच वेगवेगळे खेळ खेळल्या खेड़, उपरांत ब्रेन कसो स्टिम्युलेट जाता ब्रेन सेल्स कसे स्टिम्युलेट जाता ह्या गजालींचेर तुमकां भरपूर रिसर्च वाचपाक मेळटा सर आम्ही अशें पळतात की जेन्ना ल्हान आसता आनी तो खेळतात ते बर ॲक्टिव असता वेगवेगळे खेळ खेळ खेळतात तितकेच ताकदीनं आणि तितकेच प्राविण्यन खेळतात त्यांना एखाद्या भरग्यान आपण ह्या स्पोर्ट्सान बरं असा किंवा ह्या स्पोर्ट्सान आपण करिअर करू शकता हे कशा ओळख खूप लहानपणात खूप लहानपणात ताका टेस्ट अँड मेजरमेंट्स असतात भुग्याचं एप्टिट्यूड भरग्याचं इंटरेस्ट ताचे लायकींग ताचे फिजिकल फिचर्स hmm. गजाली नेहाळून ते त्या भुरग्यांक खंयच्या स्पोर्ट्स वचप हे आता पळयलें वता हे सुविधा आसा गोंयानूय आसात सबंद इंडियेन आसात जी कांय मोठी इंस्टिट्यूट्स आसात खेळाची hmm. पटियाला धरात गांधीनगर बेंगलोर कलकत्ता तसेच पुण्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असा अशा जागांनी अशा पद्धतीचे टेस्ट मेजरमेंट्स जातात आणि ते एकदम बिन खर्चाचे अशो असतात गोयांनी वेगवेगळे जे कोचीस स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे असतात ताणे सुद्धा ह्यो टेस्ट मेजरमेंट्स घडवून हाडून भुरग्यांचे खंयच्या गजाली खंयच्या खेळा भितर त्या कडेन चली चल्या कडेन प्रतिभा असा प्राविण्य असा ते नेहाून त्या प्रमाणे भुरग्यांक वेगवेगळ्या खेळांनी ते घालपाक शकतात म्हणजे अशी सुविधा असा म्हणजे तुम्ही खाय वेगवेगळ्या वेग खेळाकडे वचपाची गरज ना आणि खूप वर्षा तुमची फुकट हो सर एक स्पोर्ट्स पर्सन किंवा स्पोर्ट्समॅन किंवा स्पोर्ट्स वुमन हे जर आपले जाकिर्द घडोवपाक जाय जा, ताणें कितें करप आणि ताका ताला सुविधा उपलब्ध असा स्पोर्ट्सा खातीर गोव्याच्या पातळीचेर आणि देशाच्या पातळीचेर गोंयची गजाल जर करत जाल्यार फुटबॉल ज्या mm. खेळाक आतां दोन वर्सां पयलीं गोयच्या सरकारान सगळ्यात लोकप्रिय खेळ असं म्हणून मान्यता दिल्ली असा नंबर वन स्पोर्ट mm. आणि स्टेट स्पोर्ट म्हणून ताका मान्यता दिली असा तो फुटबॉलच खेळ तशेंच क्रिकेट बेजबॉल टेनिस बॉल क्रिकेट स्विमिंग डायव्हिंग बॅडमिंटन टेन, टेबल टेनिस असे विंगड विंगड जवळ जवळ पंचेचाळीस पन्नास खेळांचं प्रचार आणि प्रसार भीतर जातात म्हणजे आताच्या भुरग्यांक भरपूर एव्हन्यूज आणि ऑप्शन्स अवेलेबल असतात okay. मग त्या प्रमाणे भुग्याची ॲप्टिट्यूड आणि इंट्रेस्ट पळून या मागीर त्या त्या खेळांनी त्या त्या खेळांनी घालू शकतात आणि गोव्यात विशेष करून खपोर्ट्सांची चौड संदी असतात बहुतेक सगळ्या खेळांच सुविधा कोचिंग बीन या सगळ्या गजाली बऱ्या पद्धतीचे कोचिंग जातं एस एजीकडे जवळ जवळ एकशे साठ कोचीस आसात स्पोर्ट्स डिपार्टमेंटाकडे बारा कोचीस सा असतात शिवाय फिजिकल एड्युकेशन टीचर्स जणी काही खेळा भीत प्रावीण्य जोडला असे काही फिजिकल एड्युकेशन टीचर्स सुद्धा मैदानचे कोचिंग करतना तुमकांना दिष्टी पडतात ओके okay. सर uh, हे झाले एक uh, प्रामुख्यान जे स्पोर्ट्स एज uh, करियर घेता प्रामुख्यान स्पोर्ट्स पर्सन हे प्रामुख्यान पण त्याच्या भार स्पोट्स करिअरची वेगवेगळ्या संधी कशा प्रकारचे प्रचंड संधी आता आता एकविशव्या शतकांत जर पळव जाल्यार पहिल्या सुवातीर एखाद्या बऱ्या बऱ्यापैकी नावाजलेलो असं खेळगडो जावं येता जसं जा राहुल द्रविड सचिन तेंडुलकर किंवा लेंडर पेश आणि गोची नावं घेऊन तलाशा प्रभू नताशा पाल्ला सारखिले आकांक्षा साळुंके असा स्क्वॉश सारखि नवीनच खेळांत इतलें इतले मेळयल्लें आसा की इंटरनॅशनल लेवलाचे ते खेळगडे जाल्ले आसा, सतरा अठरा वर्षांचे असे वेगवेगळे खेळ असा वेगवेगळ्या खेळांनी तो खेळगडो जाऊ शकता तो फुडे वचून रिटायर झाल्यानंतर एखाद्या खेळाचं म्हणजे ज्या खेळांत आणि प्रावीण्य मिळवलं तातून तो कोच कॉच शकता त्याच खेळाचं मोठमोठ्या क्लबांचं मॅनेजर जवळपास शकता ऍडमिनिस्ट्रेटर येतात म्हणजे खेळगडो झाला खेळ सोपला म्हणजे करियर सोपना करिअर स्वरूप बदलतात बरोबर असा तसेच एखादो जो भुरगो सायन्सान बरं असा आणि डॉक्टर जवळ सोदतात ताने स्पोर्ट्स मेडिसीन स्पेशलिस्ट म्हणजे स्पोर्ट्सचं डॉक्टर बी एमबीबीएस करून तांनी दोन वर्सांचं एम डी इन स्पोर्ट्स मेडिसीन कोर्स करूं येतात पटियाला हा त्या कोर्सची फेसिलिटी असा तसेच ताशे, ताच्या ताशे, स्पोर्ट स्पोर्ट्स सयकॉलॉजिस्ट जे स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट जे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असा आज तां भक्कम पगार मेटा फिजिओथेरपीस मेस्युअर येता तशेंच मार्केटिंग आणि स्पोर्ट्सचे जे हें आसा स्पोर्ट्स मार्केटिंग हेज बिकम अ बिलियन डॉलर इंडस्ट्री आनी तातूंत दिसपट्ट्या कोट्यांनी रुपयांच्यो गजाली खेळाचे सामान जे आर्टिफिशल सर्फेसीस हाचो सेल मोठ्या प्रमाणात जाता त्या मार्केटिंग स्पोर्ट्स मार्केटिंग एखाद्या भूग्यान प्राण्य मिळू येत्या एम बी ए बी करून आता इवन एम बी ए इन स्पोर्ट्स एडमिनिस्ट्रेशनच सुविधा भारतात तयार दिल्ली युनिवर्सिटीन आजात तसेच अमिती युनिव्हर्सिटी आमात थंय आ तामिळनाडू भीत एमबीएची सुविधा असा दोन वर्सांचं स्पोर्ट्स एडमिनिस्ट्रेशनच कोर्स असा अशा जांकां आवड आसा एडमिनिस्ट्रेशना भितर आणि एमबीए बी करपाची आवड तांणी स्पोर्ट्स इन एमबीए इन स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन करूं येता ओके म्हणजे हे इतके जे स्पोर्ट्स काही एकच फील्ड ना तर प्रचंड खूब खूप कमी हो गजाली जवळ जवळ पंचेचाळीस पन्नास असे वेगवेगळे एव्हिन्यूज असतात स्पोर्ट्स जर्नलिस्ट येता स्पोर्ट्स अँकर येता जसे आता हर्षा बोगले रवी शास्त्री आसात त्याचप्रमाणे स्पोर्ट्स अँकर एक आता नवीन कन्सेप्ट संबंध जगभर आयल् असा आणि मोठमोठ्या मोड़ लठ्ठ पगाराच्यो नोकऱ्यो हो अशा लोकांक मेळटात तशेंच वेगवेगळ्यो वे जो आ, पब्लिक सेक्टर एंटरप्रायजीस सा असतात तातूंत स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून नेमणूक जाय आसलें की हे सगळे ऑइल कंपनीज दरात रेल्वे दरात बँक बोर्ड आसात तशेंच वेगवेगळी मोठ्यो जो संस्था असतात एन जी सी सारखिल तातूंत ता स्पोर्ट्स ऑफिसर असे पोस्ट असतात okay, म्हणजे ते स्पोर्ट्समॅनात घेतात म्हणजे मला एक सांगत की गव्हर्नमेंट सेक्टर जे तुम्ही स्वतः डायरेक्टर असतात आणि प्रायव्हेट कशा प्रकारच संधी असतात काही संधी आता ज्या पद्धतीन गव्हर्नमेंट सेक्टरात आसात त्याच पद्धतीन प्रायव्हेट असतात आ, सेक्टर आणि गरमेंटा परस जास्त संधी असतात कारण प्रायट सेक्टर आता मोठमोठ मोड़ कंपन्यो जो आसात तातून सुद्धा स्पोर्ट्स ऑफिसरची नेमणूक जाता कित्याक तर रिक्रिएशन आणि स्पोर्ट्स हाका अनन्य साधारण महत्व आयल्ले असा आजच्या तेपार जो गजाली तीस चाळीस वर्सां पहिली नाशिल्ल्यो त्यो गजाली आता इंट्रोड्यूस जाल्ल्यो असतात स्पोर्ट्स आणि रिक्रिएशन हे प्रत्येक कंपनीचे पार्ट पार्सल आणि त्याच्याकडे गांभीर्यान पळतात बरोबर असा सर त्याचबरोबर म्हणजे हे जे सगळे संधी तुम्ही सांगले एक जी स्पोर्ट्सांतर जे पहिलीच्या तेपार म्हणजे की एक फिजिकल एज्युकेशन टीचर हे आमचे एक तकलेत असले अजूनही ती संधी बऱ्यापैकी असा तर हे जर जातं झालं किती कशा प्रकारचे कॉलिफिकेशन आणि शिक्षणाची सोय असा दोन पद्धतीचे कोर्सेस आमच्या भारताच्या बहुतेक सगळ्या युनिवर्सिटींनी असतात एक, एक म्हणजे बारावी नंतर तीन वर्सांचा कोर्स बी पीई म्हणतात बॅचलर इन फिजिकल एड्युकेशन आणि नंतर ग्रॅज्युएशनाच्या नंतर जर एखादो भुग वतलो जर ताला एक वर्षाचा बी पी एड कोर्स आणि मागीर दोन वर्सांचं एम ई कोर्स बी ई करपी भुरग्याक दोन वर्सांचं एम कोर्स आणि बी पी एड करपी ग्रॅज्युएट भुरग्याक दोन वर्सांच एम कोर्स अशा पद्धतीचे शिक्षण पद्धत फिजिकल एड्युकेशन मळार सोय शिक्षणाची तरेकवार ठिकाणी आसा अमरावती बेंगलोर सोलापूर मिरज पुणे मुंबई आ, गो, बी पी बीपीएड कॉलेज असा पण बीपीएड पुरतेच आसा एम पी एड थं फेसिलिटी ना एमपीएड पडटा बाहेर एम पी एमपीएड करून संदी आसा म्हणजे बी पी एड करून आम्ही पळयता स्कुलांनी त्यांना जॉब मेळटा एक फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून एमपीएड आणि त्याच्या बाहेर पुढे जे एकदेमीक शिक्षण असं ते घेऊन कसे uh, एमपीएड केल्यानंतर एखाद्या कॉलेजींनी सिनियर कॉलेजीन तसेच प्लस टू लेवला हायर सेकंडरीवलाचे जॉब मिळू शकतात फिजिकल yeah. एज्युकेशन mm. टीचरचे तसेच uh. ताणी एमपीएड मिळल्या उपरांत त्या शिक्षणात फिजिकल एज्युकेशनच्या mm. शिक्षणात ताने फुडला दर्जा मिळयला mm. किंवा फुडली मोग जी असते फुडली पायरी जी अस तो मनीस चढलो अशा पद्धतीची भावना असता की त्याचे नॉलेज जे असते ते आनिक वाढट mm. दोन वर्षाचा एम पी एड कोर्स केल्यानंतर ताला कॉलिटी नॉलेज म्हणतात ते कितें फिजिकल एड्युकेशन आणि स्पोर्ट्स ज्या शिक्षणा भितर स्पोर्ट्स मेडिसीन स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंचुलॉजी बॉडी मेकॅनिक्स योगा मेडिटेशन स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन न्युट्रिशन ह्या गजालींचे शिक्षण दिले वता आणि त्या मनशाच्या शिक्षणा भितर वाढ जाता ताच्या नॉलेजी भितर वाढ जाता आणि ताचे जे परफॉर्मन्स असता एम पी एड केल्ल्या भुरग्याचो हालीच्या तेपार इवन इस्कॉलांनी काम करपी भुरगे सुद्धा जरी बी पी एड हे असेन्शियल कॉलिफिकेशन असले तरी एम पी एड करत वतात तर तांची नॉलेज आणि बरे जा